नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलवर आणि एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, काल असं रात्री आम्ही अचानक बोलता बोलता प्लॅनिंग झाला की मुंबईतील एक दोन ठिकाणं करूया। तर माझ्याबरोबर आज रोहन आणि राहुल आणि स्पंदन आहेत। तर पहिला स्पॉट आपला असा असणार आहे की दादरमधील स्वामी समर्थांचं मठ करायचं आहे। तर आम्ही आता सध्या आहोत चेंबूरला पेट्रोल पंपला, पेट्रोल भरून इथून पुढे पुढचा प्रवास सुरू होईल। हे दोघं गेले कुठे, दोघं पुढे थांबलेत। भरपूर टायमानंतर म्हणजे असा विचार केला की एका तर एकाच कंटेंटला आपण पुढे जाऊया आणि चॅनलला थोडीशी रीच कमी येत होती गेमिंग वगैरेसाठी। हां बोला ना, क्या बोलते हो? बोलो, चॅनल को लाईक शेअर सबस्क्राईब कर दो। हां कर दो अंकल का लगता है। अंकल का नहीं, बोल दो लाईक करो, लाईक करो, शेअर करो। क्या चीज शेअर करो? व्हिडिओ को। हां शेअर किया। और सब्सक्राइब करो चैनल को। सब्सक्राइब मतलब क्या? हाँ चैनल को सब्सक्राइब करो। बोलो चैनल को सरप्राइज करना है। हाँ क्या बोला तूने? सरप्राइज करना है। कोई ऐसा साबुन है कि जो लगाने से गोरा हो जाए? हाँ है ना, अपन ढूंढ के निकलते हैं अंकल के लिए। हाँ ये बहुत काला लगता है हम लोग को जोड़ा के लिए। एक काम करो ना, आप चार आदमी पकड़ के उनको पत्थर से घिसो ना, एकदम चिकने चिकने होकर निकलेंगे। माझ्याबरोबरची दोन माणसं एवढी भारी आहेत ना की आपल्याकडे एवढं प्रोव्हिजन नसून गाडीमध्ये इंडिकेटर आहे, पण इंडिकेटर नाही, हाताने डायरेक्शन दाखवत आहेत मला इकडे 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 जायचं आहे। असं असं हे असं असं चाललं आहे यांचं, असं 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 असं। कसं स्पंदन कसं? तर आता नाश्ता करायला थांबलो आम्ही चेंबूर नाक्याला आणि अरे पकड पकड ना भाई, अजून आपलं आहे। अरे यार मी ना मराठीतच करायला पाहिजे भाई, फायदा कर ना बिंदास, मराठी मध्येच चालू कर ना पहिला, मराठी हिंदी मराठी हिंदी मिक्स तो मेरे को मिक्स दे दो, वडा और दाल वडा मेरा आ गया क्या? तर चेंबूर नाक्याला असा स्पॉट आहे। तर स्वामींच्या मठाबद्दल सांगायचं झालं तर 1910 याची स्थापना झाली होती आणि इतका ऐकण्यामध्ये त्यानंतर भरपूर काही चेंजेस झाले, भरपूर काही चेंजेस झाले आहेत त्या मठामध्ये, भरपूर रिन्यूएट पण केले आणि खूप आता सुंदर असं बनवलं, एकदम शांत असं फील होतं। आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा एकदम शांतता असते आणि खूप खूप एकदम सुंदर असं वाटतं, मन एकदम शांत होऊन जातं। काय असतो काय रे? गाभारे में गाभारे में आणि इथे राहुलचा फुल सीन होते। राहुल काय झालंय? काय झाले हिंदी मराठी मिक्स? अरे एक काम कर ना डायरेक्ट भेटलं आपण डायरेक्ट, अरे एक काम कर ना डायरेक्ट आहे ना तिकडे कॅप्शन टाकून दे, घे ना बिंदास स्वामींची मी स्वामी के पुढे चरण भेटणे बहुत मजा आता है। हां इंट्रो काढू आपल्या इथे परत। तर आम्ही पोहोचलो आहे दादरमध्ये, नाश्ता वगैरे केला त्यानंतर मठात चाललो। पाठी पब्लिक आहे, पाठी पब्लिक आहे कुठे? अरे कुठे पब्लिक, आपणच आहे।
स्वामींचं दर्शन झालेलं आहे. स्वामींचं दर्शन घेऊन पॉझिटिव्हिटी बाय पॉझिटिव्हिटी फुल ऑन आहे आणि आम्ही आता पुढच्या लोकेशनसाठी निघतो आहे. तर रोहन, पुढे आपल्याला कुठे जायचं आहे? राणीच्या बाग. कुठे? राणीची बाग. इकडे बघून बोल ना, कुठे जायचं आहे? राणीच्या बागेत जायचं आहे. राणीच्या बागेत? हो, सिंह बघायला. सिंह बघायला राणीच्या बागेत निघालो आहे आता. तर राहुल आणि स्पंदन पुढे निघाले, त्यांच्या मागोमाग आपणही निघूया. चला तर पुढच्या लोकेशनला भेटूया, तोपर्यंत एन्जॉय. पुढेही चांगली एकदम जोरदार शूटिंग चालू आहे 360 लावून. फुल ऑन फाईव्ह व्लॉग एकदम म्हणजे ऑन फायर आहे. आम्ही आता इथे पोहोचलेलो राणीबागेच्या बाहेर. राहुल तिथे पैसे काढतोय, आम्ही राहुलची वेट करतोय. राहुल पैसे काढता काढता त्याचं काहीतरी शूट करतो तो, काहीतरी चाललेलं आहे. कसा मारतो? बुचकाई कशी मारतो? कशी कशी डुबुक मारतो? एवा एवा पक्कडपाना केंद्र कुठे लिहिले पक्कडपाना? तू तर येडा तरी पक्कडपाना. अरे ऑटो गॅरेज. तर आम्ही इथे पोचलो आहे आणि तर पुढे आता जाऊन तिकीट काढायचे. एंट्री तिकीट किती आहे रे? 50 रुपीज एंट्री तिकीट आहे आणि कॅमेरा वगैरे असेल तर 100 रुपीज त्याचे एक्स्ट्रा होतात. तर कॅश आले आले इथे. वागोबा वागोबा बे स्पंदन खायला तो उडवेल. आता काय उडवेल ते नको विचारूस, फक्त ते मेन गोष्ट आहे सर्व कॅशमध्ये चालतं. आल्यानंतर हा पूर्ण मॅप दिला आहे, द मुंबई झू पूर्ण मॅप दिला आहे. कुठे कुठे काय काय आहे, कुठले प्राणी कुठल्या लोकेशनला आहेत, ते मॅपला फॉलो करून आपण पोहोचू शकतो प्रत्येक ठिकाणी. हे 3D ऑडिटोरियम पण आहे. का बोलतो काय आहे? 15 नंबरला 3D ऑडिटोरियम जवान लपला पाई. तर 3D ऑडिटोरियम पण आहे. हवे इथे खाली राईट साईडला इथे हे तिकीट काउंटर आहे आणि आणखीन एक इथे प्रोव्हिजन आहे यांचं. हे बारकोड लावलेलं आहे, बारकोड स्कॅन करूनही तुम्ही तिकीट घेऊ शकता तुमच्या. सकाळचा टाईम आहे तर पब्लिक जस्ट यायला सुरुवात झालेली आहे आणि इथे म्युझियम पण आहे. डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालय, वीर माता जिजाबाई भोसले उद्यान झू. तिकिटांचे दर राहुल तिकीट घेतो इथे. चार जण आहे आणि एक एक्स्ट्रा कॅमेरा आहे. रोहन तुला कुठला प्राणी बघायचा आहे? मला भालू. भालू बघायचा आहे. अजय सरका दिसते का बघायची? ठीक आहे, तर आपण ते पुढे जाऊन बघूयात तो आणि दोघांचे चेहरे मॅच करून बघूया. ठीक आहे, कोणावर मॅच करतो भालू.
छोटा माकूड आणि त्यांची आटत केली. एक लटकलेलं आहे बघ, तो बघ कसं लटकतं बघ. बाल्याचा हात आतमंदी घुसलाय माकराचा. मंगर बघ, मंगर मगर आहे का असं वाटलं. ते लाकडाचा ओंडका ठेवून दिलं इथे, समजलंच नाही मगर आहे ती. एवढी मोठी मगर अशीच छोडली असती तर मोहनजी किसी को पता नाही. बडा वांगड बिल्ला आहे. चलो स्लॉट बिअर अरे कर द्या आल्या वाटतं भाग. हे पळता दे पब्लिक भाग आल्या वाटतं. दर्शन दिले आपलं म्हणजे येणं फोन याला बघ ना मी घेतो आयडी. तर हे एक सही झालं. आल्या आल्या वाघोबाचं दर्शन झालं आणि तो कंटिन्युअसली इथेच फिरतोय. फक्त इतकं मिस करतोय की तो पाण्यात जात नाही. आला 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 वाघोबा. अख्खा फाडून खाईल ना. हा हाडा पण नाही ठेवत. दोन काढतील खायला जाऊ आरामात. दोन घंटे आता आपला पुढचा आहे राहुल. हरिण आहे, हिप्पोपोटामस आहे त्याला मराठी. पानगेंडा. तुझं नाव सांगितलं, तुझं नाव घेतलं असेल ते चाललं. पुढे राईट साईडला गेल्यानंतर कांतर, चितळ आणि पेंग्विन. बाकी डिअर, स्पॉटेड डिअर आणि पेंगुईन असे तीन प्राणी आहेत. आणि पुढे समोर स्ट्रेटला गेलं तर सांबार, पानघोडा आणि शौचालय असे तीन स्पॉट्स आहेत. तिसऱ्यावाला तुम्ही इग्नोर करू शकता. तर चला पहिला कुठे जाऊया. इकडे बघा पानघोडा. पानघोडा तिकडनं सेम लपवून बसला आहे. तोंड लपवलं आहे त्यांनी. काय माहिती कुठली लाज वाटते त्याला. पण इकडे मांजर फुल फेम खाते. मांजर फेम खायला लागले. त्या बोर्डवर लिहिलं आहे की 7 मिनिटापर्यंत तो त्याचा श्वास रोखून ठेवू शकतो. टायमर लावूया आपण स्टॉपवॉच. सफेद चटणी. शिंग वगैरे कुठे गेली तिची आंबरची. दाढी पण नाही. अरे ते फिमेल आहे. हा मेल आहे. कोण फिमेल आहे. हा एकच काय कुठे झाडावर. झाडावर पहिलं बसलं समोर ना. अरे ओ ईगल आहे बच्चा. काय बोलतो हमको सांबार देख. अरे आपण बघायला काय आलो. खूप मोठा गणपती झाला होता. थोड्या वेळ पूर्वी माझा पण झालेला. ईगलला बघून आम्ही समजलं ईगलचं आहे. पण सांबर कोपऱ्यामध्ये तिकडे तुम्ही बघू शकता कोपऱ्यात बसला. पण इथून मी बघितलं तर बकरी वाटते. तो माझा विषय थोडा हार्ड आहे. चला जाऊ दे. आता इथला इंटरेस्ट संपला. आपण पुढचे ते माकड बघूया. कुंदनचे आवडते माकड. पुढचं प्राणी नको. मित्र शिव्या झाले. हा माकूड. छोटा माकूड, मोठा माकूड आणि ते खाली लिहिलं ते तुम्ही मला प्रोनाऊन्स करून सांगा. कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा हे आता ते पहिल पूर्वीचे काय आहेत ना बरेचसे लाल धुण्याचे माकडे. तो काहीतरी बघ. मोबाईल धरला माझ्या.
का भाई का बोलता है त्यामुळे त्यांच्या जरा भावकी वाढणे चालू आहे. तर फायनली माझा गैरसमज दूर केलेला आहे. सांबर आपल्याला दिसतोय मेल फिमेल असे दोन प्रकारचे आहेत आणि जे आपल्याला कोपऱ्यामध्ये दिसत होती ती फिमेल सांबर होती. ते बघू शकता मेल पण आहे आणि फिमेल पण आहे. तीन सांबर आहेत. तीन सांबर कुठल्या कोपऱ्यात कुठे लपले होते आपल्याला काही आहे त्याने मला तर काही दिसत नव्हते. बहुतेक त्या तिथल्या कोपऱ्यामध्ये असावे. पण ठीक आहे फायनली आपल्याला भेटलेत आणि चला एक तर भेटलं पण राहिले ते पानघोडे. पानघोडे आपल्याला बघायला भेटले नाही. फक्त येऊन वरती मान काढतायत आणि पळून जातात. मान वरती काढतायत आणि परत खाली जातात. 7 मिनटं त्यांची कम्प्लीट होत आहेत नाही होत ते कळायलाच भाग नाही. चला पुढच्या प्राण्याकडे जाऊया. आता तसं नाही हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. अरे हा नाही रे जगातील अलग अलग प्रजाती आहेत. पण हे असं होऊन असं मोठं नाही होत. असं होत नाही रे बाबा. अरे नाही होत. अरे हे वाला ना हे वाला असंच राहतं. हे वाला पण असंच राहतं. हे सगळ्यांची पद्धत आहे. हे काश्मीर मधले हरण असे असतात तर असेच राहतात. तो डुक्कर आहे काय हे बघ ना. जगातील सारंगुळातील हरण सर्वाधिक आकाराची तुलना दाखवली आहे. म्हणजे जन्मता आणि मोठे पण नाही रे. हो तर बघ जन्मता त्याला शिंग येणार आहेत का. अरे शिंगाचा प्रश्न नाही. नाही अरे ते ह्याच्यामध्ये कस्तुरी आहे. ते मोठं होत 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 त्यांची नावं पण चेंज आहेत. तो नंतर मोठं होऊन सांबर होतो. अरे पण नेमके डिस्कवरीवर तर वेगळं दाखवतात. डिस्कवरीवर वेगळं दाखवतात काय स्पेशीज आहेत रे वेगळ्यावेगळ्या. कसं काय स्पेशीज बघ ना. लार्जेस्ट नंबर ऑफ डिअर स्पेशीज इन द वर्ल्ड. हे अलग अलग स्पेशीज आहेत. ते असं नाही होत मोठं. हरणांच्या सर्वाधिक प्रजाती भारतामध्ये आढळतात. प्रजाती म्हणजे वेगळ्यावेगळ्या स्पेशीज एक नाही आहे. सारंगपुरातील हरणांच्या सर्वाधिक प्रजाती भारतामध्ये आढळतात. ओके ठीक आहे. तसं समजू आपण. माझा विचार कसा होता माहिती आहे का ना. एवढूसा होता माऊस डिअर तिकडनं डायरेक्ट विकसित होतो. सांबर डिअर होते शिंगबिंग फुटतात तो आढळत होतो. लग्न विघ्न करतो आणि मग अजून त्याची परत ती पिढी न पिढी चालू राहते. माणूस बनतो नंतर. हा तो हाईट लाव जवळपास 8 फुटापर्यंत जातो. ठीक आहे तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या पद्धतीने आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता की मी जे विचार करतोय ते बरोबर आहे की आणखीन काय. चला आता इथून कुठे जायचं जायचं गाडीवर बसून पण हे असं आणि असं असतं. इकडे पण असंच आहे. लेफ्ट राईट ला काय नाही. ते दायने मोड बाय मोड आहे ना त्याला लय लपड इकडे मऊ इकडे हो की इकडे हो. म्हणून तुला धोपटलाय शाळेत. अरे शाळेमध्ये एवढा मार खाल्ला ना कुत्रा. रोहन तू कसा म्हटले एवढे किस्से आहेत ना. कुत्रा बनवून मारतात कुत्रा. दोन दोन पट्ट्या दहा दहा पट्ट्यांनी. अरे दिवाळीची सुट्टी नाव नको घेऊ. नाव नको घेऊ. दिवाळी सुटल्या दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर सर बोलतात ना गावावरून काहीतरी घेऊन या. एका मुलाने आणला ऊस. आणलाय ऊस भाई एवढा दांडी. आणि सर बोलले दाखवा आता दिवाळीच्या ग्रुपात. काढलं सगळ्यांना त्याच्यानी चिकन आणि पेंगविन. पेंगविन हे तीन राहिलेत. आता इथे तिघां तिघांसाठी जाऊ. किस्से असे होते स्कूल टाईमला. एक्झाम्स होत्या आणि पाठांतर तर 8वी 9वीचा तो फेस होता. त्या टायमाला पाठांतर माझं झालं नाही. प्रत्येक प्रश्नामागे मला उत्तर नाही आलं की दोन फटके भेटायचे. त्या टायमाला इतके फटके घाललेले ना. लिटरली ती काठी पण तुटली होती. एवढी अशी जाड काठी होती ती तुटलेली आणि फुल असे काय 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 ओळ उठलेले होते. मांडीवर अच्छा डोंगणावर नाही. तर पुढचा प्राणी बाराशिंगा. बाराशिंगा गेले आपण हरण वगैरे मोस्ट ऑफ तरी आपल्या मोनमध्ये म्हणतो हरण.
तर हरण जे की भारताच्या 1918 या ठिकाणी तुम्ही बघू शकता इतक्या पूर्ण प्रभागात दिसायचे, पण ते आता 2018 त्यांची संख्या ही दुर्मिळ होऊन इतकीशी झाली आहे. आणि काही कारणं आहेत जे की त्यांची संख्या कमी होण्यामागे, तर तुम्ही इथे या बोर्डवर बघू शकता. आणि हरण बघायचे झाले तर हरण ते त्या ठिकाणी बसलेले आहेत. थोडासा ऊन वाढला आहे त्यामुळे एकदम वडाच्या झाडाखाली फुल विश्रांती करतात, आराम करतायत. ते पूर्ण कळप बसलेलं आहे पूर्ण. आणि एकच बारकसं पिल्लू आहे, जे एक दोन बारकं पिल्लू आहे ते इथे फिरत आहे. उंदीर वाटतं बोलतो नाही. तुम्ही बघू शकता जसं की इथे 2018 हिशोबाने जरी धोका दिलेला असला आणि हे सगळे इथे दिसत असते हरिण, तर इथे मुंबईमध्ये देखील आपल्याला हरिण राणीबागेच्या स्वरूपात बघायला भेटत आहे. अरे ती तशी स्टोरी नाही का हरिणाच्या दोन्ही तो सुगंध असतो, पण हरिण त्यासाठी येण्यासारखं फिरत असतो सुगंध घेत. आज का ज्ञान, आज का ज्ञान, तू काय शिंग तुटले. कदाचित तो सुगंध शोधण्यासाठी हरण फिरत असतो, पण ते कुठे असतं स्वतःच्या बिंबीमध्ये असतं. आणि तू कुठे बोललास? मी तोंडात, मी तोंडात बोललो. बिंबी तोंड शारीरिक असं मस्त ही पाटणी त्या केसच असतो. हरणी हरण पाहिल्यानंतर पुढे चाललो आहे. पुढचा काय प्राणी आहे आपला? दुसरा हरणाचा अजून एक प्रकार आहे आणि मग पुढे पेंगुइन आहे. मेरे को एक्साइटमेंट है पेंगुइन देखने का है. कसं कसं परत करणं असं नाही, रिपीट टेलिकास्ट झालं पाहिजे. अरे नाही, वन्स मोर वन्स मोर वन्स मोर वन्स मोर भमर होते. थोडंसं आम्ही असा विचार केला आहे की पेंग्विन आपण थोड्या वेळाने बघू आणि जाऊ, त्याआधी दुसरं काही दुसरे प्राणी बघू, पक्षी बघू. मित्रांनो एक आता इथे तुम्ही बघाल, मित्रांनो तुम्ही इथे बघाल तर इथे असं लिहिलंय खार. या छोट्याशा प्राण्याने बीज प्रसार केल्यामुळे त्या भरातील हजारो झाडे उगवली. तर पुढचे प्राणी जसं तुम्ही बघितलं बिबट्या आणि तरस. तर चला जाऊया आपण बघूया बिबट्या आणि तरस. एका ठिकाणी दोन प्राणी आहेत, दोन पार्टिशन आहेत. सगळ्यात आळशी प्राणी म्हणजे तरस. शिकार भेटले की नुसती जिभेतून लाळ टपकत असते यांच्या. पाहू शकत उठला बाबा, उठला नशी उठला रे, त्याला मागे चित्ताही झोपला आहे आणि इथे तरस पण झोप. दोन दोन तरस आहे पण ते पण तरसवत आहेत, दर्शनासाठी तरसवत आहेत. आणि ते आता काय बोलतो, ते पुण्याच्या याच्या असतात, 1-4 झोपतात वाटतं. हां वाजले आता 12 वाजले, अजून 1 वाजायला 1 तास आहे. एवढं लवकर नाही रे, लंच टाईम एवढा टाईम चालू नाही होत ना. लंच टाईम दिवसातून एकदाच असतो यांचा. नाही 1-4 झोप करतात ना. हां 1-4 झोप कुठे. तर मित्रांनो आपण आता पक्ष्यांचे नंदनवन, म्हणजे सगळे पक्षी आपल्याला जिथे बघायला भेटेल अशा ठिकाणी. तर चला आपण जाऊया पक्षी बघायला. आणि इथे एंट्रीलाच खूपच छान अशी वॉल लाईन क्रिएट केली आहे,
तर तुम्ही वॉलही पाहू शकता. तर चला सगळ्या प्रकारचे पक्षी बघू आपण. तर पक्ष्यांचे नंदन वन बर्ड पॅराडाईस इथे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पहिलाच पक्षी जो बघायला मिळतो धनेश मला बार बाबा बघतो समोर आहे बाबा. हॉर्नबिल हॉर्नबिल चोचीला धार धरतो तो बहुतेक त्याचं चाळी कापायचं त्याने मन बनवलेलं आहे. प्लॅनिंग करून झालेलं. पुढला पक्षी असा आहे मिल्ट्री मकाव जो की एक पोपटाचीच जात आहे. पोपटाची जात तुम्ही पाहू शकता इथे. माहिती अशी आहे की त्याचा हिरवा रंग जो की आपल्या मिल्ट्रीच्या वेशासोबत ताळमेळ करतो त्यामुळे त्याला नाव हे मिल्ट्री मकाव म्हणून पडलेलं आहे. तर तिथला आपला पक्षी आहे राखाडी पोपटी आफ्रिकन ग्रे पॅरट. आपण पाहू शकता तो तिथे बसलेला आहे. याबद्दल सांगायचं तर 30-40 वर्षे आयुष्य आहे या पक्षांमध्ये. सर्व पक्ष्यांमध्ये जास्त जगणारा पक्षी पक्षांना हात असावा असं माझं म्हणतं. चला मित्रांनो हे जे पाहतात ते कॉकटेल पक्षी म्हणजे पोपटांची आणखीन एक जात. तर त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे फ्रेंडली आहेत जास्त. म्हणजे त्यांचा रागीट असा स्वभाव काही फ्रेंडली आहे जसं आमचं रागीट मैत्री करते का. तर कासव वगैरे बघून झाले आता आपण चाललो मगर बघायला. मगरचं ॲक्वेरियम इथून पाहता तर खूपच सुंदर असं दिसतं. त्याला पुढे बघूया मगर पहिलीच सुसर दात तोडलेत बिचारीचे काढून घेतले. तर मित्रांनो मगर बघून झाल्यानंतर आता आम्ही पुढे पक्षी बघायला चालतो आहे. पाण पक्षी कुठले पक्षी पाण पक्षी बाकी नाही तुम्ही लोक लय घाणेरडी रे लय डबल मिनिंग आहे तुम्ही लोक. चला रे काय बघताय तुम्ही मगरीची पिल्ल ती चढले ते बघते अगर मगर दिखती तो चला राहुल असं एकदम फ्री कंटेंट हो ना फ्री आलंय की काहीतरी आलंय ॲक्वा बर्ड. पुढचं आपलं लोकेशन ॲक्वा बर्ड पाण पक्षी मगर वगैरे दिसतं नाही एकच मगर भेटली आपल्याला जी आपण बघून निघतोय. हे इथे हे काय आहे रे अंडा विंडा घेऊन चालले हे पण कुठलं तो आपलं एक काय रे सिम्बामधले ना ते तीन सिम्बामधले लायन किंग हा लायन किंग मधले तिघजण सिम्बाचे साथी हे एंट्री दबर जबर राहणारे बर्ड पाण पक्षी
एंट्रन्स जवळ 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 पोहोचलेलो आहोत. लोखंडाचं गेट आहे आणि अजून लोखंडाच्या साखळ्या आहेत, त्याच्या पुढे आपल्याला जायचंय. हावडे तुम्हाला माहित आहे का? माहित आहे का? हे बघा हे सगळं आहे, तुम्ही वाचून घ्या. आपल्याला युट्यूब तुम्हाला माहिती आहे का? हा तुम्हाला टोन इथे आहे. आणि हे एक वेगळा विषय. ए भाऊ मागे येऊ नको. इथे आतमध्ये आल्या आल्या बघूला आपल्याला बघा दिसलेला आहे. तो ओ भाई हा बघा निवांत बसला एकदम फुल ऑन सगळीकडे लक्ष एका पायावर. ओ भाई हे असे नकलीच वाटते, बट त्याचे मुवमेंट येते म्हणून असं वाटते, मुवमेंट आली म्हणून ते खरे खरे वाटतंय. हा फील आहे ना जुरासिक ची मूवी आहे ना, त्यामध्ये जे ड्रॅगन बर्ड्स आहेत कस त्या पक्षी वरती झेप उडला होता ज्या प्रकारे असं वाटलं. तो एक एंट्रन्सला वेलकम करायला राहिला सगळ्यांचं. पक्षी उडून जाऊ नये म्हणून सगळीकडे जाळी लावली, एंट्रन्सलाही जाळी लावली. भरपूर प्रकारचे पक्षी आहेत मित्रांनो. ॲक्वा बर्ड बघितल्यानंतर आम्ही आता आमच्या पुढच्या लोकेशनसाठी जातो आहे, जे की फायनल आणि लास्ट डेस्टिनेशन आहे, ते की पेंग्विन. पेंग्विन बघितल्यानंतर इथून आम्ही निघणार आहोत. काय पेंग्विन, पेंग्विन बघून इथून फायनली आम्ही टाटा बाय बाय करून मग आम्ही पुढच्या बहुतेक आमचा लंच करायचा प्लॅनिंग चाललाय. तर लंच मागून इको साऊंड मस्त येत आहे बघा. लंच काय बोलला? जेवण तिकडे जर शूट करता आला तर वेल अँड गुड, आणि जर नाही भेटलं तर काही नाही करू शकत. कारण की जसं ऐकण्यात आलंय की तिथे अलाउड नाही आहे शूट करणं. तर ठीक आहे चला बघूया. मित्रांनो आता आपण फायनली पेंग्विनच्या कक्षामध्ये आलो आहोत. म्हणजे पेंग्विन जिथे आहेत तिथे आलो आहोत आणि इथे पाहू शकता त्यांच्यासाठी खूप चांगली अशी सोय करून ठेवलेली आहे. पूर्ण फुल लॉन ए सी वगैरे त्यांना प्रोव्हाइड केलेले आहेत आणि पाणी इथे ठेवलेलं आहे. तर स्विम वगैरे पण करतात ते इथपर्यंत येऊन गेले स्विम करून. आता बहुत सगळं वरती चढले तिथे वरच्या साईडला गारवा भरपूर आहे. सगळे पेंग्विन आहेत ते तिथे आहेत. हा एकच झोपला आहे, याचं बहुतेक प्रयत्न झाला पाण्यामध्ये जम्प करायचं, सूर मारायची चालली आहे. मित्रांनो पेंग्विन बघितल्यानंतर इथे छोटं फूड कोर्ट आहे एक्झिटला, ते फूड कोर्ट लागलं. इथे मागे मेन्यू तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही. मेनू बघितला सुपारी तिथे, सुपारी मेनू मध्ये 100 रुपये प्राइस आहे.
फ्रेंच फ्राईज चला घरी जे आमच्या इथे चेंबूरमध्ये आम्ही तिथे जाऊन खातो चिकन फ्राईज खाऊ आम्ही आहोत 100 रुपये फ्रेंच फ्राईज आहे तर आम्ही आमचा प्लॅन थोडंसं मन मारत इथे इडली खाऊ शकतो 10 रुपये इडली वन पीस हां वन पीस इडली इथे रोटी एवढी चल जाऊ दे आपण पाणी पिऊया ते आपलं काम आहे सध्याचं हे कल्चर वाटतं ओके तर विषय असा आहे की खायचं प्लॅनिंग इथे नाही करायचं खायचं जे काही असेल ते आम्ही बाहेर जाऊन करू इथल्या ठिकाणाचं जे काही आम्हाला एक्सप्लोअर करायचं होतं ते आम्ही एक्सप्लोअर करून झालं तर पाणी पिऊन इथून निघून जाऊ त्या ठिकाणी टाटा बाय बाय